काय चाललंय मित्रांनो बरे का सर्वजण मित्रांनो स बरेच जण मला प्रश्न विचारतात ती आम्ही युट्यूबचं चॅनल काढलं आहे आमच्या चॅनलला व्ह्यू मिळाला झाले ती काय करू असं तसं आम्हाला सपोर्ट करा सहकार्य करा तर थोडक्यात तुम्हाला एक सांगतो की नक्की यूट्यूबचं कशी काय सिस्टम आहे काय ती हे बघा तुम्ही यूट्यूबचं चॅनल काढताय म्हणजे ज्या यूट्यूबचं चॅनल तुम्ही काढताय फक्त काढायचं म्हणून काढू नका त्यासाठी भरपूर स्ट्रगल आहे त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागती या की काय करायचं कसं करायचं हे लोकांना अजून माहीत नाही फक्त यूट्यूबचं चॅनल काढलं झालं आता यूट्यूबचं चॅनल काढल्यानंतर तुम्ही वाचलंच असाल ना की यूट्यूबचं चॅनल काढल्यावर त्याच्यात ते त्याचे नियम काय आहे आटी नियम काय आहेत आटी नियम काय आहे तर तुमचे एका वर्षामध्ये चार हजार तास तुमचे झाले पाहिजेत आणि एक हजार सबस्क्रायबर तुमचे झाले पाहिजेत हा त्यांचा अटी नियम आहे आता मग तुम्ही असं विचार करताय आम्ही आठ आठ दिवस झालं चॅनल उघडलं आहे त्याच्यावर आम्ही व्हिडिओ टाकला एक पण नाही एक पण आम्हाला सबस्क्राईब कोण करणं झालं आहे आता सबस्क्राईब सबस्क्राईब कोण करतं सबस्क्राईब कोण करतं त्याआधी मी तुम्हाला सांगतो हे बघा तुम्ही एखादं जर काही जर व्हिडिओ टाकत असाल तर व्हिडिओ टाकायच्या आधी याचा विचार करायचा की आपला तो जो काही व्हिडिओ आहे किंवा आपलं जे काही नॉलेज आहे ना ह्या नॉलेजचा जनतेला फायदा झाला पाहिजे तरच तुम्हाला सबस्क्राईब करणार आहेत आता सबस्क्राईब करणारे लोक कोण असतात ना ते सांगतो आता बघा ज्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ना तो त्याला सबस्क्राईब करतो उदाहरणार्थ बघा आता तुम्ही जर एखाद्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तुम्ही का करणार तुम्हाला ते आवडलं म्हणून त्याची माहिती तुम्हाला वारंवार मिळावी म्हणून तुम्ही त्याला सबस्क्राईब करणार जसं की बघा आता बघा माझं एस जी एफ न्यूज ही शेडीपालनाचं पण माझं एक यूट्यूबचं चॅनल आहे एस जी एफ न्यूज हे शेळी पालनाचं चॅनल आहे त्याच्यावर जवळजवळ दोन लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत आणि आत्ता जो तुम्ही माझा व्हिडिओ बघताय तो एक माझं यूट्यूबचं चॅनल आहे पण आता या यूट्यूबच्या चॅनलवर ज्यांना माझं डेली रुटीन किंवा मी बाकीचे काय कामं करतो आहे हे ज्यांना बघायला आवडतं ना तेच मला याच्यावर सबस्क्राईब करणार लाईक करणार कमेंट करणार ज्यांना माझी शेळी पालनाची व्हिडिओ आवडतात ना ते शेळी पालनाच्या चॅनलवर जाणार आणि त्याला सबस्क्राईब करणार त्याची माहिती बघत बसणार त्या शेळी पालनाची जी लोक आहेत ना ती इकडं येणार नाहीत आणि हिकडची जी काही लोक आहेत ना ती तिकडं जाणार नाहीत मग सी एम तसंच आहे तुम्ही जर यूट्यूबचं चॅनल जर उघडताय तर यूट्यूबचं चॅनल उघडताना ते चॅनल आपलं किती दिवस टिकणार आहे किती काळ टिकणार आहे का आपलं चार पाच व्हिडिओ टाकून ती बंद पाडणार आहे हे आधी लक्षात घ्या युट्यूब म्हणजे हा असा विषय आहे की तुमचं ज्ञान जगाला शेअर करायचं कळतंय ना तुमचं जे ज्ञान आहे ना हे जगाला शेअर करायचं आणि हे जगाला ज्यावेळेस तुम्ही शेअर कराल त्यावेळेस ते, ते लोकांना तुमची माहिती आवडेल तेव्हा तुमचं ती लोक बघणार आणि मग दुसऱ्याला सांगणार हे बघ हे बघ हा व्हिडिओ असाच आहे तू पण बघ पण तुम्ही जर अश तुम्ही जर कुठे पण जायला बनवायला व्हिडिओ टाकाल हे बघा जास्तीत जास्त जे ब्लॉग चॅनल आहेत ना हे नवीन लोकांचे ब्लॉग चॅनल चालत नाहीत ब्लॉग चॅनल कोणाचे चालतात ते सांगतो जी लोक कुठल्या ना कुठल्या सोशल मीडियावर फेमस आहेत ना त्यांचे चालतात आता उदाहरण देतो आता बघा मी हा माझा ब्लॉग चॅनल काढला मी माझा ब्लॉग चॅनल काढला माझे जे काही फॅन्स फॉलोअर होते त्यांना मी सांगितलं की बघा मी असं असं माझा ब्लॉग चॅनल काढलेला आहे तो सांगतो मी एकसुद्धा व्हिडिओ टाकला नव्हता मी एकसुद्धा व्हिडिओ टाकला नव्हता माझे आज मी चॅनल ओपन केला आणि दुसऱ्या दिवशी पाय गेला खाड्यात माझा दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ टाकला व्हिडिओ टाकला एक व्हिडिओला नाही दुसऱ्या व्हिडिओला पण तिसऱ्या व्हिडिओला तिसऱ्या व्हिडिओला माझे चार हजार तास पण माझे कम्प्लीट झाले मला लोकांनी का सबस्क्राईब केलं मला तुम्ही तुम्ही आता माझं व्हिडिओ बघताय का बघताय तुम्ही मला ते टिकटॉकवर बघितलेलं काय जणांनी मला एजीएफ न्यूजच्या शिडी पालनावर सुद्धा बघितलं असेल काही जणांनी मला फेसबुकवर बघितलं असेल म्हणजे माझा जो फेस आहे हा व्हायरल फेस आहे आणि हा व्हायरल फेस आहे हा काय काय कारण मी करतो कुठे कुठे जातो काय काय करतो माझ्या लाईफमध्ये काय घडतं काय चांगलं काय वाईट म्हणजे ह्या गोष्टींची सर्वांना उत्सुकता असते थोडक्यात मला काय सांगायचं तुम्हाला कळत आहे ना की ब्लॉग जर तुम्ही ब्लॉग चॅनल जर तुम्ही बनवताय मी बऱ्याच जणांचं बघितलं काय होतं आहे माझ्या व्हिडिओच्या खाली ना लोक त्यांच्या यूट्यूबच्या चॅनलच्या लिंक का कमेंट करतायत मी पाच सहा जणांच्या जर लिंक ओपन केल्या त्यात तुम्हाला कोणाचं स्वयंपाकाचे चॅनल सापडले दोन चार जणांचे जरा मला ब्लॉगचे चॅनल सापडले म्हणजे हे नक्की ब्लॉगचे चॅनलवाले आहेत ना म्हणजे डेली ब्लॉग बनवतात आणि त्यांना आठ दिवस झाले त्यांना व्ह्यू पण मिळाला झालं आहे सबस्क्राईब पण कोण करणं झालं आहे ते आहे ती टेन्शनमध्ये कसं सबस्क्राईबर करता येईल कसं फॉलो करता येईल कसं तुमचे वॉच टाईम मिळेल तुम्हाला जर तुमचा फेस व्हायरल नाही आहे तर तुम्हाला लोक बघणार नाहीत आता मला लोकांनी लोका का बघितलं तर माझ्या आयुष्यामध्ये काय झालंय काय नाही मी काय करतो काय नाही माझं डेली रुटीन कसं असतं काय नाही हे दादाचं सर्व त्यांना जाणून घ्यायचं होतं म्हणून लोक बघतात आणि तुम्ही सुद्धा आत्ता हा व्हिडिओ त्या कारणानंच बघताय म्हणून ब्लॉग चॅनल काढायच्या आधी आप आपण किती लोकांच्यामध्ये आपण व्हायरल आहे किंवा लोकांच्यामध्ये आपण किती फेमस आहे त्याआधी बघायचं आणि त्याच्यानंतर मग ब्लॉकचे चॅनल काढायचे <laughs> आता मग ब्लॉकचं चॅनल झालं मग आता मग तुम्ही म्हणाल मग आता दुसरं काय काढायचं तर आता दुसरं काय काढायचं मी तुम्हाला सांगतो ज्या गोष्टीचं तुम्हाला नॉलेज आहे कुणाला स्वयंपाकाचं नॉलेज असतं कुणाला एखादं शिकवायचं नॉलेज असतं कुणाला एखादं सायन्समध्ये नॉलेज असतं म्हणजे काहीतरी नवीन नवीन काहीतरी करून दाखवायचं लोकांना काही जणांना शेतीत नॉलेज असतं काही जणांना औषध गोळ्या काशात पण नॉलेज असतं मग तुमचं ज्यात नॉलेज असेल ना त्याच्या व्हिडिओ बनवा आणि ते व्हिडिओ तुम्ही जगासमोर मांडा म्हणजे हे बघा तुम तुम्हाला जर ह्या यूट्यूबच्या ह्याच्या जर टिकायचं असेल ना तर तुम्ही यूट्यूबकडनं पैशाची अपेक्षा ठेवू नका सुरुवातीला कमीत कमी एक हजार दिवस लिहून घ्या की मी एक हजार दिवस यूट्यूबवर फक्त व्हिडिओ टाकणार कोणतीही अपेक्षा सबस्क्रायबरची अपेक्षा ठेवणार नाही व्ह्यूजची अपेक्षा ठेवणार नाही ना मी कोणत्याही एक रुपयाची अपेक्षा ठेवणार नाही मग तुम्ही पण तसंच करा आणि यूट्यूबचं चॅनल चालू करा किंवा केलं असेल तरी तुम्ही लगे रहो मुन्ना भाई करा चालत रहा चालत रहा चालत रहा आज ना उद्या आज ना उद्या सहा महिन्यानं आठ महिन्यानं वर्षानं तुमचे व्हिडिओ सर्वांना दिसायला लागतील तुम्हाला डेली त्याच्यामध्ये काही ना काही बदल तुमचं तुम्हाला सुचेल कारण की लोक लगेच कमेंट टाकतात की तू असं नाही असं कर असं नाही असं कर त्या कमेंटांना फॉलो करायचं असतं आज ती आपली जी काही प्रेक्षक लोकं असतात ती आपल्याला कमेंट टाकतात ती येडी म्हणून कमेंट टाकत नाही तर त्यांना काही काम धंदा नाही तर म्हणून ती कमेंट टाकत नाहीत ते आपल्याला सजेशन देतात की तू असं नको करूस तू असं कर तू हे कर तू ते कर आपण त्याचा बदलाव आणायचा असतो म्हणून तुम्ही पण काय करा तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनेच चालत राहा आणि विषय सोडू नका नाहीतर मी चॅनल ओपन केलं आहे व्हिडिओ टाकतोय मला व्ह्यू मिळा ना सबस्क्राईब मिळाला नाही यावन टेवन असं अजिबात डोक्यात घ्यायचं नाही आणि काय गरज लागली तुमचं सुल्या मला तुमच्या पाठीशी पाठीशी नाही सोबत आहे नेहमी टेन्शन घ्यायचं नाही आणि हो आणि ह्याला त्याला हात जोडत बसायचं नाही मला सपोर्ट करा आणि मला फॉलो करा आणि मला सपोर्ट करा आणि मला सबस्क्राईब करा असं कुणाच्या बोलण्यानं कोण कुणाला सबस्क्राईब करत नाही आज बघा आज माझा सक्का भाव आहे त्याचं इंस्टाग्रामचं चॅनल असू द्या किंवा त्याचं यूट्यूबचं चॅनल असू द्या मी मज दुनियाला बुमलून बुमलून किती जर सांगितलं ए माझ्या भावाला सबस्क्राईब करा माझ्या भावाला फॉलो करा माझ्या भावाला अमुक करा कोण करणार रे माझ्या भावाची जर कला लोकांना आवडली तर करतेल ना म्हणून याला त्याला तुम्ही हात जोडत बसू नका मला सबस्क्राईब करा किंवा मला सपोर्ट करा बोला देत ब हे व्हिडिओ बनवतो या एक दहा मिनटात आला आ आलो मम्मी बोलावते या काहीतरी प्रॉब्लेम आहे मित्रांनो बोलायचं होतं मग माझ्या डोक्यातनं गेलं तर येतं ना लक्षात कोणाला हातपाय जोडायचे काही कारण नाही काय नाही तुम्ही तुमचं जे काही कंटेन आहे ते लोकांना आवडेल असं बनवायचं दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला त्याला बोलत बसायचं नाही मला सपोर्ट करा मला हे करा कोणीच्या कोणाच्या बोलण्याला काय होत नाही मी तुम्हाला सांगतो मला सपोर्ट करा करणार आहे कोण नाही भले मी म पाक तुम्हाला सांगतो एखाद्या टॉप लेवलच्या म्हणजे रणवीर कपूरकडनं जरी मी ॲडव्हर्टाईज माझी करून घेतली की सुलेमान को फॉलो करो सबस्क्राईब करू अरे तुम्हाला जर सुलेमान पटांचा जर कंटेंट आवडला तरच तुम्ही करणार आहे ना, ना सबस्क्राईब पण फॉलो म्हणून ह्याला त्याला बोलत बसू नका विनवण्या करू नका कोणाचा काय उपकार घेत बसू नका तुम्ही तुम्ही व्हिडिओ टाकत राहा ते आहे आपआप ज्याला ज्यात इंटरेस्ट आहे ना ते आपआप आप आप येतं एकदा आलं का मग त्याच्यानंतर मग तुमचं चॅनल ग्रोथ होतं आणि ग्रोथ झाल्यानंतर मग तुम्हीसुद्धा फेमस होता फक्त विषय सोडायचा नाही आणि मित्रांनो आजचा हा आपला ब्लॉग आहे तो कसा वाटला तुम्हाला ती पण कमेंट करून सांगायचं नक्की तुम्हाला ह्यातनं खरंच काहीतरी शिकायला मिळालं का असल तर लगेच लाईक करा शिकायला नसल मिळालं तरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आनंदी राहा खुश राहा नाराज राहायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही माझं व्हिडिओ व्हायरल होत नाही म्हणून होणार व्हिडिओ व्हायरल पण लक्ष ठेवायचं एक हजार दिवस आज जर चॅनल ओपन केलं तर एक हजार दिवस व्हिडिओ टाकत राहायचे आणि मग तुमचा हात कोणीही पकडणार नाही तुम्हाला कोणीही काहीही करणार नाही आणि तुम्हीसुद्धा एक दिवस एक सक्सेस यूट्यूबवर होणार आहे त्याच्यामुळं साथ सोडायची नाही फक्त लक्षात ठेवायचं एक हजार दिवस तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि चला बाय काळजी घ्या सर्वांनी